विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या सत्रामध्ये। आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सेतू अभ्यासक्रमांतर्गत फायनल टेस्ट मॅथमॅटिक्स क्लास 10 फॉर सेमी इंग्लिश मीडियम अर्थात सेमी विद्यार्थ्यांसाठी। चला तर मग पाहूया आजचा हा सेतू अभ्यासक्रमावर आधारित असणारी फायनल टेस्ट, अंतिम चाचणी म्हणूया आपण याला। दिवस 45वा आहे आणि त्या अंतर्गत वर्ग 10वीचे आपण विषय मॅथमॅटिक्स फर्स्ट अँड सेकंड ही फायनल टेस्ट घेणार आहोत आजच्या या सत्रामध्ये। टाईम 2 आवर आहे, 2 तास आणि मार्क्स 30 आहे। मित्रांनो तुम्ही तुमच्याजवळ पेन आणि वही घेऊन बसा आणि सर्व प्रश्न लिहून काढा, प्रश्न आणि उत्तर। तर बघूया पहिला प्रश्न काय। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स, 6 मार्क्स। या ठिकाणी आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये 6 उपप्रश्न ज्याला आपण म्हणू। इन क्वेश्चन फर्स्ट 6 सब क्वेश्चन आर टू बी गिवन फ्रॉम वन। विच ऑफ द फॉलोइंग इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेट ऑफ नॅचरल नंबर। हियर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी 1, 2, 3 डॅश 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 इज द नॅचरल नंबर्स ऑफ द फॉलोइंग। नाऊ क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर 2, प्रश्न नंबर 2 दुसरा बघा। इफ पी इक्वल टू 3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल पी स्क्वेअर मायनस 9। इफ पी इक्वल टू 3 then find the value of polynomial p square minus 9 from the following: a 18, b minus 18, c 0 and d 1. Which is the correct answer? Find out the option, correct option. Here correct option is c 0. The value of polynomial p square minus 9 equal to 0. Correct option c 0. Now question number 3. X plus y equal to 4 is the linear equation in 2 variables. When x equal to 2, then the value of y is a minus 2, b 4, c minus 4 and d 2. Here d 2 is the correct option. D 2 is the correct option. X plus y equal to 4 is the linear equation when 2 variable, when x equal to 2, then the value of y is equal to 2. Therefore, x plus y equal to 4 is the linear equation. Now, question number 4. Question number 4 is, if all pairs of adjacent side of a quadrilateral are congruent, then it is called a rectangle, a rectangle, b parallelogram, c trapezium and d rhombus. If all pairs of adjacent side of a quadrilateral are congruent, then it is called a rectangle, b parallelogram, c trapezium and d rhombus. Choose the correct option from this. Now next question number, how many lines are determined by 3 distinct points? How many lines are determined by 3 distinct points? A 2, B 3, C 1 or 3 and D 6. Question repeat again, how many lines are determined by 3 distinct points? How many lines determined by 3 distinct points? Options are A 2, B 3, C 1 or 3 and D 6. B 3 is the correct answer. How many lines are determined by 3 distinct points? 3 lines are determined by 3 distinct points. Now next question number 6. पहिला प्रश्न चालू आहे मित्रांनो आपला, त्यापैकी त्यामधला 6वा प्रश्न बघा या ठिकाणी सब क्वेश्चन। If 2 sides of triangle are
5 cm and 1.5 cm, the length of its third side cannot be A 3.7, B 4.1, C 3.8 and D 3.4 cm. If two sides of triangles are 5 cm and 1.5 cm, जेव्हा त्रिकोणाच्या दोन बाजू 5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर दिलेले आहे तर तिसरी बाजू आपल्याला काढायची आहे. तिसरी बाजू या खालीलपैकी कॅनॉट बी, खालीलपैकी कोणत्या एकाची, एकापैकी नाही, बाकी तीन आहेत एक नाही, अशी कोणती आहे? करेक्ट ऑप्शन इज 3.4 cm, बिकॉज द डिफरन्स बिटवीन दीज टू इज लेस दॅन ग्रेटर दॅन 3.4. therefore 3.4 is the correct answer of question number 6. Now question number 2, solve the following sub questions which can take 4 mark. 4 markache prashna ahet, 4 up prashna ahet tyachyamade. tar tyapeki pahila up prashna ahe, find the geometric mean of 2 and 8. दुसरा आहे फॅक्टराइज x² - 25. तिसरा आहे क्वेश्चन नंबर 3, द मेजर ऑफ वन ऑफ द लेंग वन ऑफ द अँगल ऑफ पॅरलोग्राम इज 40 degrees, दॅन फाइंड द मेजर ऑफ इट्स ॲडजसंट अँगल. तिसरा परत एकदा एका प्रश्न, द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 40 degrees, दॅन फाइंड द मेजर ऑफ इट्स ॲडजसंट अँगल. अँड क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन नंबर 4 इन क्वेश्चन 2, दुसऱ्या मधलं चौथं, इन ट्रायंगल पी क्यू आर इफ अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू दॅन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. फर्स्ट, ए क्यू आर इज ग्रेटर दॅन पी आर, बी पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर अँड पी क्यू इज लेस दॅन पी आर, अँड लास्ट ऑप्शन डी क्यू आर इज लेस दॅन पी आर. या ठिकाणी मित्रांनो, कोण आर हा क्यूपेक्षा मोठा आहे तुम्हाला माहिती आहे. वी नो दॅट अपोजिट साइड ऑफ लार्जेस्ट अँगल इज लार्जर दॅन अदर साइड्स. मोठ्या कोणासमोरची बाजू ही मोठी असते हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी आपण आता हे सर्व प्रश्न डिटेलमध्ये पाहूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण वर्ग 10वीसाठी विषय गणित आहे आणि अंतिम चाचणी आपण आज घेऊन येत आहोत. म्हणजे चाचणी नंबर 3 आहे विषय गणित वर्ग 10वा आणि यामधील प्रश्न दुसरा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला जिओमेट्रिक मीन ऑफ 2 and 8 विचारलेलं आहे. जिओमेट्रिक मीन ऑफ 2 and 8, आन्सर लेट पी इज द जिओमेट्रिक मीन ऑफ 2 and 8, देअरफॉर पी स्क्वेअर इक्वल टू 2 into 8, देअरफॉर 2 into 8 इक्वल टू 16, देअरफॉर पी स्क्वेअर इक्वल टू 16, therefore p equal to under root 16 equal to 4. therefore the geometric mean of 8 and 2 is 4 is equal to 4. therefore 4 is the geometric mean of 2 and 8. now second question, फॅक्टराइज x² - 25. डे स्टुडंट, वी सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय युझिंग द फॉर्म्युला a² - b² इक्वल टू ए प्लस बी इन वन ब्रॅकेट अँड ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट. हिअर x² - 25 इज इक्वल टू x² मीन्स x² - 25 means 5 square. Here a equal to x and b equal to, suppose b equal to 5. Therefore x² - 5 square equal to x² - 5 square equal to, in the one bracket, first bracket, x plus 5 and second bracket x - 5. This is the
फैक्टर ऑफ एक्स स्क्वेयर माइनस 25, फैक्टर ऑफ एक्स स्क्वेयर माइनस 25। नाउ क्वेश्चन नंबर 3, द मेजर ऑफ वन ऑफ द एंगल ऑफ पैरेललोग्राम इज 40, देन मेजर ऑफ इट्स एडजेसेंट एंगल। हियर एडजेसेंट एंगल इक्वल टू 140। सी इन द फिगर, ए बी सी डी इज द पैरेललोग्राम, एंगल ऑफ ए इक्वल टू 40, देयरफॉर इट्स एडजेसेंट एंगल मस्ट बी 140, बिकॉज एंगल ए प्लस एंगल बी इक्वल टू 180 डिग्री, एंड नाउ हियर एंगल ए इक्वल टू 40, देयरफॉर 40 प्लस एंगल बी व्हिच इज एडजेसेंट एंगल ऑफ पैरेललोग्राम इक्वल टू 180, देयरफॉर एंगल बी इक्वल टू 180 माइनस 40 इज इक्वल टू 140 डिग्री। नाउ क्वेश्चन नंबर 4th, इन ट्रायंगल पी क्यू आर एंगल आर इज ग्रेटर देन एंगल क्यू, एंगल आर इज ग्रेटर देन एंगल क्यू, देन विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू। बघा या ठिकाणी मित्रांनो, कोन आर हा कोन क्यू पेक्षा मोठा आहे, कोन आर हा कोन क्यू पेक्षा मोठा आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये। इन ट्रायंगल पी क्यू आर इफ जर अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू, कोन मोठा असेल तर त्या कोनासमोरची बाजू सुद्धा काय असते, मोठी असते। इफ अँगल इज ग्रेट बिग म्हणूया आपण त्याला, देन अपोजिट साइड ऑफ दॅट अँगल मस्ट बी लार्जर दॅन अदर, देअरफॉर अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू। हियर फर्स्ट इज क्यू पी, सॉरी ए, ऑप्शन ए क्यू आर इज ग्रेटर दॅन पी आर, बी ऑप्शन बी पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, ऑप्शन सी पी क्यू इज लेस दॅन पी आर, अँड ऑप्शन डी क्यू आर इज लेस दॅन पी आर। हियर बी इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर। नाउ सी इन द फिगर, सपोज ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू अँड आर, हियर आर इज ग्रेटर दॅन आर इज ग्रेटर दॅन क्यू, आर इज ग्रेटर दॅन क्यू, देअरफॉर हियर आर आर इज ग्रेटर दॅन दिस पॉइंट इज पी हियर क्यू अँड दिस पॉइंट इज आर, देअरफॉर आर इज ग्रेटर दॅन क्यू हियर क्यू, आर इज ग्रेटर दॅन क्यू, देअरफॉर पी क्यू इज द अपोजिट साइड ऑफ अँगल आर, पी क्यू ही आरच्या समोरची बाजू असल्यामुळं ती मोठी असणार आहे, म्हणजे जो कोन मोठा आहे त्या कोनासमोरची बाजू मोठी असते, म्हणून मित्रांनो पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर बिकॉज पी क्यू इज द अपोजिट साइड ऑफ अँगल आर अँड आर इज ग्रेटर दॅन क्यू, देअरफॉर पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर इज द करेक्ट ऑप्शन। नाउ ही आकृती आपण पुन्हा काढूया, लक्ष द्या इकडे या ठिकाणी, जो कोण मोठा आहे तो या ठिकाणी घेऊ, आर मोठा आहे ना, अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू। नाउ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन और क्लॉकवाईज डायरेक्शन नॉमिनेटेड द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, हियर पी क्यू and R.
आर इज ग्रेटर देन क्यू एंड पी क्यू इज द अपोजिट साइड ऑफ एंगल आर, देयर फोर हियर करेक्ट ऑप्शन इज पी क्यू इज ग्रेटर देन पी आर. नाउ क्वेश्चन नंबर थ्री. नाउ क्वेश्चन नंबर थ्री, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्यासाठी मार्क आहेत 14, 7 प्रश्न आहेत. या ठिकाणी आपण 5 पाहूया, त्यानंतर उरलेले 2. इफ ए अपॉन बी इक्वल टू 5/3 दॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. सेकंड, राईट टू सोल्यूशन ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 7. एक्स प्लस वाय इक्वल टू 7, राईट टू टू सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन. क्वेश्चन नंबर थ्री, फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल्स एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 28. फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 28. क्वेश्चन नंबर फोर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 प्लस 3 sin 45, 3 tan 45, सॉरी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 प्लस 3 tan 45. अँड क्वेश्चन नंबर फाय, स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच ॲक्सिस द फॉलोइंग पॉइंट्स लाई. आपल्याला खालील हे बिंदू कोणत्या ठिकाणी अक्षावर आहेत की चरणावर आहेत, क्वाड्रंट और एन ॲक्सिस हे सांगायचं आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वही पेन तुमच्याकडे आहे, सर्व व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आता हे आपण डिटेलमध्ये पाहूया. इफ ए बी अपॉन ए अपॉन बी इक्वल टू 5/3, इफ ए बी ए अपॉन बी इक्वल टू 5/3 दॅन व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. हियर पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ए इक्वल टू 5 प्लस बी इक्वल टू 3 अँड 5 मायनस 3 इक्वल टू 8/2. 8/2 देअरफोर ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू 8/2 इक्वल टू 4. 4 इज द आन्सर. ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू 4. व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू 4. नाउ क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन इज 2. द सोल्यूशन ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 7. एक्स प्लस वाय इक्वल टू 7. हियर द सोल्यूशन इज 6+1 इक्वल टू 7. 5+2 इक्वल टू 7. देअरफॉर 6 and 1 अँड 5 and 2 and 4 and 3, these are the solution of equation x plus y equal to 7. Because by putting the value of x and y, satisfy the equation x plus y equal to 7. By putting the value of x and y, satisfy the equation x plus y equal to 7. Therefore, 6, 1, 5, 2, 4, 3, these are the solution of equation x plus y equal to 7. Now question number 3rd. Question number 3, factors of polynomials x square minus 3x minus 28. X square minus 3x minus 28. Therefore here factorize this equation. We get the values of two values of 28, which is a multiplication 28, and addition or subtraction is 3x. Now x square plus 4x minus 7x plus 4 and minus 7 is the factor. Is the two numbers now.
-28. Now equation is x square plus 4x minus 7x, 7x minus 20. Here x is the common factor, common, which is out of the bracket. X in the bracket, x plus 4 minus 7, and another bracket x plus 4. These two brackets are same. Now here x minus 7 in one bracket and x plus 4 in another bracket. These are the factors of the equation x square minus 3x minus 28. हे त्याचे फॅक्टर्स झाले मित्रांनो. आता यानंतर आपण प्रश्न नंबर यामध्ये राहिलेले आहेत ते बघूया सुरुवातीला, नंतर चौथा प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी सुरुवातीला पहा मित्रांनो, याच प्रश्नातला उपप्रश्न आहे चौथा. व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 प्लस 3 tan 45 इज इक्वल टू 5 into sin 30. व्हॅल्यू ऑफ साइन 30 इक्वल टू 1/2 प्लस 3 into tan 45. व्हॅल्यू ऑफ टेन 45 इक्वल टू 1. देअरफॉर 5 into half प्लस 3 into 1. 5 into half 5/2 प्लस 3 into 1 3 upon 1. हियर 5 is to 1 5 प्लस 3 is to 2 6 बाय 2 is to 1 2 11/2 इज द व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 प्लस 3 tan 45. नाउ क्वेश्चन नंबर 5. द फॉलोइंग पॉइंट्स लाइज ऑन द ए पॉइंट ए 12 0 इज लाइज ऑन एक्स एक्सिस बिकॉज द कोऑर्डिनेट ऑफ वाई एक्सिस इज 0. सेकंड बी -5 -2 पॉइंट लाइज ऑन थर्ड क्वाड्रेंट, क्वाड्रेंट नंबर 3, बिकॉज इन क्वाड्रेंट नंबर 3 एक्स एंड वाई कोऑर्डिनेट्स आर नेगेटिव. हियर फर्स्ट क्वाड्रेंट, सेकंड क्वाड्रेंट, थर्ड क्वाड्रेंट एंड फोर्थ क्वाड्रेंट. इन फर्स्ट प्लस प्लस, हियर माइनस प्लस, हियर माइनस माइनस इन थर्ड एंड फोर्थ प्लस माइनस. नाउ बी -5 -2 इज इन क्वाड्रेंट नंबर 3 एंड पॉइंट सी विच इज 2 10 इज लाइज ऑन क्वाड्रेंट नंबर 1. QUADRANT क्वाड्रेंट, फर्स्ट क्वाड्रेंट. एंड डी 15 एंड -18 मीन्स प्लस माइनस इज लाइज ऑन क्वाड्रेंट नंबर 4. क्वाड्रेंट नंबर 4 म्हणजे चौथ्या चरणामध्ये येईल, कारण याचे जे निर्देशक आहेत एक्स आणि वायचे ते 15 आणि -18 म्हणजे 15 एंड -18 आहेत, प्लस मायनस आहे. चला तर मित्रांनो यानंतरचा प्रश्न पाहूया, क्वेश्चन नंबर 6. नाव क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न 6 बघणार आहोत.
सब क्वेश्चन मधला क्वेश्चन नंबर 3 एंड सब क्वेश्चन इज 6. रेडियस ऑफ सर्कल इज 10 cm. द लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ सर्कल इज 16 cm. फाइंड द डिस्टेंस ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आपल्याला जीवेचं अंतर काढायचं आहे की वर्तुळ केंद्रापासून. फाइंड द डिस्टेंस ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल फ्रॉम इट्स सेंटर. हियर रेडियस ऑफ सर्कल इज 10 cm एंड द लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ सर्कल इज 16 cm. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता बघा या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहूया. लक्ष द्या, 6 आहे. इन सर्कल विथ रेडियस ओ विथ सेंटर ओ. इन सर्कल विथ सेंटर सेंटर ओ. रेडियस इज ओ ए. रेडियस ओ ए. कॉर्ड ए बी. ए बी इज द कॉर्ड विच इज 16 cm. फाइंड आउट ओ सी. फाइंड आउट डिस्टन्स ओ सी विच इज द कॉर्ड डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. नाउ हियर अ सेंटर विथ अ सर्कल विथ सेंटर ओ एंड ए बी इज कॉर्ड. ओ ए इज द रेडियस एंड ओ सी इज द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर विच इज टू बी फाइंड आउट. नाउ इन ट्रायंगल ओ सी ए. इन ट्रायंगल ओ सी ए. ओ सी परपेंडिकुलर ए बी. देअरफोर ट्रायंगल ओ सी ए. ट्रायंगल ओ सी ए इज राईट अँगल ट्रायंगल. राईट angled triangle. Therefore, by using Pythagoras काय पायथागोरसचा वापर केल्यानंतर या ठिकाणी ओ ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओ सी स्क्वेअर. ओ सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओ ए इज द हायपोटिनियस बिकॉज ओ ए इज द अपोजिट साइड ऑफ 90 degree. देअरफॉर ओ ए इज हायपोटिनियस. नाउ पायथागोरस. इन पायथागोरस हायपोटिनियस स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. देअरफॉर ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. Now AC AC equal to 8 because AB equal to 16 and AB equal to AC plus CB. AC plus BC means AC equal to half of AB. AC equal to half of AB. Therefore here OA, OA is the radius. OA is the radius which is given 10 cm. 10 cm. Therefore 10 square equal to 100 directly to me. 100 OC square which is to be find out and AC value of AC. Putting the value of AC 8 square means 60. Therefore OC square equal to 100 minus 64 equal to 36. Now OC equal to root of 36 means 6. Therefore OC
इक्वल टू सिक्स. देयरफोर दी डिस्टेंस बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल एंड कॉर्ड इज सिक्स. देयरफोर द डिस्टेंस ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू सिक्स सिक्स सी एम. नाउ क्वेश्चन नंबर सेवन फ्रॉम थ्री. इन द एडजॉइनिंग फिगर लाइन एन पैरेलल लाइन एम एंड लाइन एन पैरेलल लाइन पी देन फाइंड एंगल ए एंगल बी एंड एंगल सी फ्रॉम द गिवन मेजर ऑफ एन एंगल. दिस स्टूडेंट वी फाइंड आउट द वैल्यूज ऑफ एंगल ए एंगल बी एंगल सी फ्रॉम द गिवन इंफॉर्मेशन ऑफ इन द फिगर. लेट्स सी पहा तर मग या ठिकाणी. नाउ हियर फाइंड आउट द वैल्यू ऑफ ए बी एंड एक्स. नो ए बी एंड सी हियर सी गिवन इंफॉर्मेशन फ्रॉम द फिगर. इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर इन द फिगर फाइंड आउट द वैल्यू ऑफ ए बी एंड सी. लेट्स सी द फिगर केयरफुली. हियर ए बी सी एक्स. सपोज एक्स हियर एक्स एंगल एक्स प्लस 45 इक्वल टू 180 डिग्री. नाउ देयरफॉर एक्स इक्वल टू एंगल एक्स इक्वल टू 180 माइनस 45 इक्वल टू 135. एंगल एक्स इक्वल टू 135 एंड एंगल एक्स कॉन्ग्रुएंट एंगल बी बिकॉज करस्पॉन्डिंग एंगल करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर एंगल बी इज ऑल्सो इक्वल टू 135. हियर एंगल ए कॉन्ग्रुएंट एंगल बी बिकॉज सिंस अपोजिट एंगल अपोजिट एंगल अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर एंगल ए आल्सो 135 एंगल ए आल्सो 135. ए ची किंमत सुद्धा 135 अंश येईल मित्रांनो अशा प्रकारे कारण ए आणि बी हे अपोजिट एंगल आहे आणि तुम्हाला माहित आहे आपल्याला अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर ए इक्वल टू आल्सो 135 एंड बी इज आल्सो 135 एंड हियर सी एंगल सी कॉन्ग्रुएंट एंगल बी व्हिच इज टू बी करस्पॉन्डिंग एंगल करस्पॉन्डिंग एंगल आल्सो कॉन्ग्रुएंट. देयरफॉर एंगल सी इज ऑल्सो 135 डिग्री. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ए बी आणि सी या कोनांच्या किमती काढलेल्या आहेत. तर यानंतर बघूया चौथा प्रश्न मित्रांनो. नाउ क्वेश्चन नंबर फोर विच इज लास्ट क्वेश्चन ऑफ सिक्स मार्क. सहा मार्काचा हा प्रश्न आहे मित्रांनो चौथा प्रश्न. आणि या चौथ्या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न आहेत प्रत्येकी तीन तीन मार्काचे. फर क्वेश्चन थ्री मार्क. फर्स्ट इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. इक्वेशन इज 2x प्लस 3y इक्वल टू 18 अँड सेकंड x प्लस y इक्वल टू 7. दीज आर द टू सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. मित्रांनो या ठिकाणी आपण ही चाचणी
तुमच्यासाठी खास तयार केलेली आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या प्रश्न उत्तरासहित मार्कासहित, जेणेकरून शाळेमध्ये तपासायला आणता येईल आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे यामध्ये। तर चला तर मग पाहूया क्वेश्चन नंबर 4। सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन 2x + 3y = 18 इक्वेशन नंबर 1, याला एक नाव देऊया। अँड सेकंड इज x + y = 7 इक्वेशन नंबर 2। नाउ हियर इक्वेशन 2 इज मल्टीप्लाइड बाय 2, देअरफॉर वी गेट मल्टीप्लाइड अँड सबट्रॅक्ट फ्रॉम 1, सबट्रॅक्ट फ्रॉम 1। आपण काय करूया, समीकरण 2 ला 2 ने गुणू आणि 1 मधून वजा करू, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळून जाईल मित्रांनो, बघा इथंच लिहू आपण, लिहूया 2x + 3y = 18 अँड 2x + 2y = 40 बाय सबट्रॅक्टिंग 1 - 2, 2x कॅन्सल, हिअर 3y - 2y = y, y = 4, 18 - 14 = 4, y = 4, देअरफॉर वी गेट हिअर व्हॅल्यू ऑफ y = 4। नाऊ पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y by putting the value of y, = 4 in equation 1, we get here x + 4 = 7। Now x = 7 - 4 = 3, therefore here x = 3, therefore the solution of this equation is x and y 3 and 4, this is the answer। Now question number 2nd of 4th question number 4th and sub question is 2nd। In right angle triangle xyz, angle x = 90 degree xz = 8 cm yz = 17 cm, then find the value of sin y, cos y, tan y and sin z, cos z and tan z। Dear student, here yxz is right angle triangle, and angle x = 90 degree xz = 8 cm yz, which is hypotenuse, = 17 cm, then find out the trigonometric ratio। First we find out the value of xy। Now question number 2nd, sub question number 2nd and question is 4। Now here in right angle triangle xyz, angle x = 90, in right angle triangle xyz, angle x = 90 degree, here angle x = 90 degree,
and x z equal to 8, x z equal to 8, y z equal to 17. Now find out the sin y, cos y, tan y, and sin z, cos z, and tan z trigonometric ratios. To find out this trigonometric ratio, first we find the value of hypotenuse. Value of xy. First we find out the value of xy, distance xy. Now we find the value of xy here by using Pythagoras theorem, because xyz is right angle triangle. Xyz is right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, hypotenuse square equal to side square plus side square. Therefore, here yz square is equal to xy square plus xz square. Now here yz is given, yz 17 square equal to xy square, which is to be find out, and xz is 8 square. Therefore xy square is equal to 289 square of 17 minus 64, which is to be 225. Therefore xy equal to root of 225, which is to be 15. Therefore length of xy equal to 15. अशा प्रकारे आपल्याला xy ची किंमत मिळाली 15. मित्रांनो, तर यावरून आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रिक रेशियो काढता येतील. Now find out the trigonometric ratio. First is sin y. Sin y. Sin gunutta. Sin ratios. Sin y means here opposite side of angle y is xz upon hypotenuse is yz. Means 8 upon 17. Cos y, adjacent side of angle y, x y means 8, किती काढले आपण 15, value of x y equal to 15, 15 upon 17, and here tan y equal to opposite upon adjacent, means 8 upon 15. 8 upon 15. Now, similarly, sin z equal to sin z. Here, angle is z here. Sin z opposite upon hypotenuse 15 upon 17. Cos z adjacent upon hypotenuse 8 upon 17, 8 upon 17, and tan z opposite upon adjacent 15 upon 8. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा चौथा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आणि ही चाचणी सुद्धा आपली या ठिकाणी संपलेली आहे. मित्रांनो, काही तुम्हाला याबाबत अडचणी असतील तर तुम्ही निसंकोचपणे विचारा माझ्या वैयक्तिक नंबरवरती. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत पूर्ण पूर्ण ही चाचणी तुमच्या रुलिंग पेपरवर लिहून घ्या चांगल्या योग्य प्रकारे प्रश्न उत्तरासहित. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा, तुमच्या मित्रांना सांगा, आणि भेटूया
पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.